भाजपा जनसंपर्क कार्यालयात रविवारी महानगर भाजपातर्फे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मिसेस इंडिया 2021 पुरस्कार विजेत्या शिल्पा आडम चिंतावार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महापौर राखी कंचरलावार, उपमहापौर राहुल पावडे, महामंत्री सुभाष कासनगोट्टुवार, रवींद्र गुणिले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर, आत्मनिर्भर भारत जिल्हाध्यक्ष किरण बुटले, रवी लोणकर, अरुण तिखे, रितेश वर्मा, रामकुमार आकपल्लीवार आदींची उपस्थिती होती. यावेळी शिल्पा आडम यांचा बांबूपासून निर्मित तिरंगा ध्वज आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करून सत्कार करण्यात आला. तर प्रकाश धारणे यांनी सिंहावलोकन पुस्तिका देऊन शिल्पा आडम यांना आमदार मुनगंटीवार यांच्या विकास कार्याचा परिचय करून दिला. 2022 अमेरिकेत होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी शिल्पा भारताचे नेतृत्व करणार आहे. आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर ती विजयी होईल असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान या संदर्भात शिल्पा आडम चिंतावार यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. नमस्कार, मी मिसेस शिल्पा आडम. हे गाव म्हणजे माझं माहेर आहे, जिथे माझे माझे लोक आहेत, माझे प्रेमाचे लोक आहेत. आज ह्या स्पर्धेमध्ये मी इथे जिंकल्यानंतर मला जे चंद्रपूरमधल्या लोकांनी प्रेम दिलं आहे आणि भाऊंनी, सुधीर भाऊंनी जे या पद्धतीने मला आपलंसं करून मला जे प्रोत्साहन दिलं आहे पुढच्या स्पर्धेसाठी, त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. आणि चंद्रपूरवासियांचे की ज्यांनी मला एवढं प्रेम मन भरून दिलं आहे. ही जी स्पर्धा होती ही खूप 2500 ते 3000 महिला होत्या. त्याच्यामध्ये 45 महिलांचं सिलेक्शन झालं, 45 मधून 15 सिलेक्ट झाल्या. आणि त्याच्यानंतर प्रश्न उत्तरांचा जो राऊंड असतो, जो खूप महत्त्वाचा असतो, तिथे तुमचा आत्मविश्वास दिसतो. आणि त्याच ठिकाणी मी शिल्पा आडम ही मिसेस इंडिया म्हणून प्रतिनिधित्व करते. मिसेस इंडियाचं पुढच्या वर्षी, ह्या वर्षी भारताचं प्रतिनिधित्व 2022 अमेरिका मयामी इथे भारताचं प्रतिनिधित्व करते.